वसंतरावांच्या घरी नांदायचं, गळ्यात मंगळसूत्र पंडितरावांच्या नावाचं घालायचं आणि उखाणा विलासराव नावाने घ्यायचा आणि गर्भ देवरावांचा, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली आहे. सत्तेचा सारीपाट कोणाकडे आहे, आपल्याकडे कसा येईल, हाच प्रयत्न सध्या प्रत्येक राजकीय पार्टी करीत आहे. तर पक्षांतर कायदा हा लोकशाही सुदृढ करण्यासाठी आहे, पण यातही पळवाट आहेत. यासाठी पक्षांतर कायद्याचे स्वरूप जाचक केले पाहिजे, जेणेकरून एका पक्षात दुसऱ्या पक्षात जाण्याचा कोणी धाडस करणार नाही, असा सल्ला आज वरिष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिलाय. उज्ज्वल निकम काल एका खासगी कार्यक्रमासाठी अकोल्यात आले आहेत, त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत, त्यावर उज्ज्वल निकम म्हणाले की उपसभापती हे विधानसभेचे कामकाज पाहतात, या दरम्यान त्यांना सभापतीचेच अधिकार असतात. जर उपसभापतीवर अविश्वास दाखविला आणि तो जर फेटाळला गेला तर दाद मागण्यासाठी न्यायालयात जावे लागेल आणि त्यावर काय निकाल देते हे त्या निकालावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या विचित्र परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे, कारण पावसाळा तोंडावर आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. यासाठी सरकारला ताबडतोब काहीतरी करून या सरकारला स्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, असं सूचक वक्तव्य उज्ज्वल निकम यांनी केले आहे. सत्तेचा सारीपाट कोणाकडे आहे, आपल्याकडे कसा येईल, हाच प्रयत्न प्रत्येक राजकीय पार्टी करत असते, त्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात तर दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात जाण्याचा क्रम हा सुरूच राहणार आहे. त्यावर लगाम लावण्यासाठी पक्षांतर कायदा अजून कडक करणे आवश्यक असल्याचं ही यावेळी उज्ज्वल निकम म्हणाले. आणि जेव्हा विधानसभेचे उपसभापती काम बघतात तेव्हा त्यांना सभापतीचा अधिकार हा प्राप्त होतो. कळीचा मुद्दा असा आहे की उपसभापतींच्या विरुद्ध अविश्वासचा आम्ही ठराव आणलाय अशी एका गटाची मागणी आहे. ती गटाची मागणी फेटाळून जर लावली तर त्यावरती दुसरा गट काय करेल, न्यायालयात जाईल का, हा महत्वाचा प्रश्न. न्यायालयामध्ये त्यावरती कुठला निकाल लागेल याचं बाकी आज करता येणार नाही. परंतु सध्या पूर्ण वेळ असा स्पीकर नसल्यामुळे उपसभापतीला हे सगळे अधिकार आहेत आणि विधानसभेचा उपसभापती हा यावरती निर्णय घेऊ शकतो. अर्थात त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव हा त्यांनी काही डिस्क्वालिफिकेशन नोटीसच्या अगोदर पाठवला आहे का नंतर पाठवला आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यावरती न्यायालयामध्ये काय निर्णय लागेल हे सांगता येईल आज घेतले. पण एवढंच आहे की सध्याची स्थिती बघता मी एवढंच म्हणेन की वसंतरावांच्या घरी नांदायचं, गळ्यात मंगळसूत्र पंडितरावांच्या नावाने घालायचं, उखाणा विलासरावांच्या घ्यायचा आणि गर्भ मात्र देवरावांचा वाढवायचा, की अशी परिस्थिती दुर्दैवाने आज महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न आहेत, पावसाळा येत चाललेला आहे, हा राजकीय जो काही चाललेली व्यवस्था आहे याच्यावरती कुठेतरी थांबलं पाहिजे. पावसाळा जवळ येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जटिल प्रश्न देखील सरकारला सोडवावे लागणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा गुंतागुंत की जास्त वेळ लांबणं हे निश्चित राज्याच्या स्थिरतेला चांगलं लक्षण नाही. याच्यावरती ताबडतोब कुठेतरी निर्णय हा फायनल निर्णय झाला पाहिजे, राज्य कारभार सुरळीत चालला पाहिजे, असा एक नागरिक म्हणून माझी या निमित्ताने अपेक्षा. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक Bank Nagpur.